असतील यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी खेचून आणायला आम्ही यशस्वी झालो. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये नवीन 15 नॅशनल हायवे आपण मंजूर करून घेतले आणि त्या 15 पैकी 14 नॅशनल हायवेची कामं या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली. अगदी मजबूत असे सिमेंट काँक्रीटचे रोड तयार होत आहेत की जे रोड कधी आपल्या भागामध्ये होतील याची कल्पना सुद्धा आम्ही कोणी केली नाही. 30 वर्ष त्या रस्त्याला खड्डा सुद्धा पडणार नाही आणि जर चुकून पडला तर तो रस्ता पूर्ण दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारावर ठेवण्यात आली. अशा पद्धतीचे रोड आपल्या जिल्ह्यामध्ये बनत आहेत. त्यातला आपला सुद्धा हा एक रोड आहे, शेगाव संग्रामपूर जळगाव बऱ्हाणपूर, याचं सुद्धा इस्टिमेट तयार होऊन त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. केवळ टेंडर प्रोसिजर आचारसंहितेमुळे राहिली. ही आचारसंहिता संपल्याबरोबर या सुद्धा काँक्रिटीकरण रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि आपल्याला मध्य प्रदेश बऱ्हाणपूरला जायला जो आज वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळामध्ये या रस्त्यावरून आपण त्या ठिकाणी पोहोचणार. ज्या जिल्ह्याचे ज्या देशाचे रस्ते चांगले त्या जिल्ह्याचा आणि त्या देशाचा विकास व्हायला वेळ लागत. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या ऑफिसमध्ये एक म्हण दिलेली होती की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत. आपल्या शरीरामध्ये जशा रक्त वाहने असतात त्याच पद्धतीने चांगले रस्ते म्हणजे ह्या विकासाच्या वाहन आहे. याच्यामुळं आपल्याला शहर गाठायला वेळ कमी लागतो, पैशाची बचत होते आणि ज्या भागाचा विकास सुद्धा जलद गतीनं. आणि म्हणून या रस्त्याच्या कामासाठी 5000 कोटी रुपये आलेले आहेत आणि जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये ही कामं सुरू झालेली आहेत. आपलाही जळगाव नांदुरा रस्त्याचं काम सुरू आहे. तिकडे शेगाव खामगाव असेल, शेगाव देवरी असेल, खामगाव ते चिखली देऊळगाव राजा जालना असेल किंवा खामगाव ते देऊळगाव साखरशा मेहकर लोणार मराठवाड्याला जाणारा रस्ता असेल, अजिंठा ते बुलढाणा असेल, त्या ठिकाणी सिल्लोड जाफरा. शिवसेनेनं जात पात कधी मांडली आणि भाजपामध्ये आदरणीय गोपीनाथची मुंडे असतील तर पांडुरंगची फुंडकर असतील यांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजाला एकत्र ठेवून त्यांच्या विकासासाठीच कायम पावलं उचलली ही सगळ्यात मोठी गोष्ट. कारण शिवसेना भाजपा महायुती हा विषयच नाही. माणसाने माणसाला माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसांची प्रीत द्यावी, माणसाने माणसाला साथ देत पुढे जावे, माणसाने माणसाच्या विकासाचे गीत गावे हा महायुतीचा सगळ्यात मोठा मंत्र. महायुतीची विकास हीच जात आणि महायुतीचे विकास हाच धर्म ही संकल्पना घेऊन तर आम्ही पुढे निघत. तुम्ही सांगता वंचित ज्यांना सत्तेत आतापर्यंत लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी अहो जो उमेदवार उभा केलाय तो 10 वर्ष आमदार होता, तो कसला सत्तेत असतो वंचित? आहे ना अजून आहे ते बघा ना. मी इकडं कशाला बिनकामाचा उद्योग